नमस्कार, मी रश्मी, एमकेएन ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या बातम्या थेट पाहूयात ग्राउंड रिपोर्ट मधून. आज आपण घेत आहोत महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या एका मुद्द्यावर ग्राउंड रिपोर्ट. तुम्ही ऐकलं वाचलं असेलच की फलटणच्या एका सभेत, जी सभा शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुकीआधी कार्यकर्त्यांच्या भेटीची पहिली सभा होती, या सभेत मी कार्यकर्त्यांचे मन कसे मोडू असे भावनिक उद्गारही पवार यांनी काढले. पण याच सभेत स्थानिक राजकीय वाद उफाळून आल्याचे दिसले. खुद्द पवारांच्या भाषणात अडथळा आणला गेला म्हणून आज आम्ही महाराष्ट्राला एक प्रश्न विचारलाय की पवारांची पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर पकड सुटत आहे का. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यांची जी अवस्था झाली आहे त्या मार्गावर हा जाणता राजा आहे का. पाहुयात काय उत्तर मिळतंय या ग्राउंड रिपोर्ट मधून. आज आपण ग्राउंड रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत माढा लोकसभेमधील काही राजकीय पदाधिकारी आहेत, सामान्य शेतकरी आपल्या बरोबर आहेत, याचबरोबर त्यांच्याकडून आपण ग्राउंड रिपोर्ट मध्ये जाणून घेणार आहोत माढा लोकसभेविषयी. तर आज आपल्या बरोबर हे ग्रामस्थ आहेत, काही राजकीय आहेत, काही सामान्य लोक आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. सुरुवातीला मी आपल्या सर्वांना विचारतो की काल फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये गोंधळ झाला, याच्यावरून आपल्याला असं वाटतंय का की पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षावरील वचक कमी झालाय, काय वाटतंय आपल्याला याच्याबद्दल? तसं एकंदरीत बघायला गेलं तर दोन गट असल्यामुळं गोंधळ झालेला आहे, पण तसं वचक हा पहिल्यापासून राहिलेला आहे, सक्षम आहे, पण ती गटामुळं थोडा गोंधळ झालेला आहे, तरी पवार साहेबांनी सावरलेला आहे. आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल? अंतर्गत गटबाजी आहे, परंतु यांना कारणभूत हे वरिष्ठ नेतेच आहेत, यांनी कधी एखाद्या पुढाऱ्याला परत दुसऱ्या पुढाऱ्याला खालीवर केल्यामुळं अंतर्गत गटबाजी वाढलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची वचक कमी व्हायला त्यांचं अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे. आपल्याला काय याच्याबद्दल काय वाटतं? हे पेरलं तेच उगवलेलं आहे. शरद पवार साहेबांनी देशासाठी शेतकऱ्यासाठी भरपूर काम केलं, परंतु त्यांनी सोलापूर जिल्ह्यात जी पेरलं तीच फलटणमध्ये उगवलंय. आणि इथून पुढं सुद्धा की प्रत्येक ठिकाणी एकाला जवळ घ्यायचं दुसऱ्याला लांब करायचं हा निर्णय आतापर्यंत त्यांच्या पक्षाला घातक ठरलेला आहे. ह्याच्यावर सबुरीने विचार करून निर्णय घ्यावा. पवार साहेब निवडून येतील यात शंका नाही, पण यापुढे जरी अजित पवारने मी आतापर्यंत पेरलं तीच उगवलं, आमच्या तालुक्यातले सुभाष गुडवे फुटतात, संभे मामा तालमीत जाऊन बसू शकतात, वामनदादासाठी आम्ही मोठा त्याग केला, सुभाष गुळवे आणि वामनदादा एकाच महिना दोन तलवारी कसे बसल्या, म्हणजे तुमच्या ऍडजस्टमेंटसाठी जनतेने काय ऍडजस्टमेंट करायची. आतापर्यंत बागलगटावर भरपूर अन्याय झालेला आहे आणि बागलगटाला मी स्वतःची ताकद तयार करायची सोडून ह्याची मदत त्याची मदत ह्याच अपेक्षेवर बागलगट आतापर्यंत संपत आलेला आहे. आपल्याला काय सांगता येईल याच्याबाबत? निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पहिल्यापासूनच कुठल्याही पक्षाचा असू द्या, जो निष्ठावंत कार्यकर्ता असतो ज्याने पक्ष वाढलेला असतो त्याचं कधीच म्हणजे त्याचं पूर्ण मात्र होऊन जातं, त्याची प्रचिती वेळोवेळी जनतेला आलेली आहे, लोकांना पण आलेली आहे. लोक पहिल्यापासून ज्या पक्षाचं कार्य करतात, ज्या पार्टीचं कार्य करतात, घरदार सोडून घरदाराचा विचार करून सगळा विचार सोडून ते राजकीय आपल्या निष्ठेपोटी एवढं मोठं काम करतात, योगदान देतात, त्या लोकांवर शेवटी कुठं ना कुठं या घातपातीचं राजकारण होतं आणि त्याच्यावर अन्याय होतो. आता आपण पाहतोय की समाजवादी पक्षाची जशी पुनरावृत्ती झाली तशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुनरावृत्ती होते नाही काय कशामुळे काय सांग? पवार साहेबांचं सक्षम नेतृत्व आहे आणि पवार साहेबांचं युवक वर्गांकडं उदाहरण मुंडे साहेब आहेत, कारमण्यातनं रेशमी दिदी आहे, असे उमलते नेतृत्व करणारी यंग पिढी म्हणणार तो त्यांना रिस्पॉन्स भरपूर देते पवार साहेब, त्यामुळं सगळ्या गोष्टी. आपल्याला काय याच्याबद्दल? राष्ट्रवादी पक्ष भविष्यात महाराष्ट्रामध्ये ग्रीप घेईल, परंतु ज्या काही गोष्टी त्या म्हणजे आजपर्यंत त्यांच्या मार्फत झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी जे राजकारण घडलं तिथून पुढे भविष्यात त्यांनी जर त्याबद्दल दक्षता घेतली तर राष्ट्रवादी नक्कीच महाराष्ट्रामध्ये ग्रीप घेईल. आता आपण पाहतोय तुम्हाला याच्याबद्दल काय सांगता येईल?
राष्ट्रवादी काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्याच पायावर स्वतःचा धोंडा मारून घेते की राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडून येणारच आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसला काही सारखी परिस्थिती नाही. समाजवादी पक्ष तिथे स्ट्रॉंग आहेत, मायावती आणि मुलायमचे मुलगा. तसं इथे राष्ट्रवादी काँग्रेस संघ असं कोण नाही की त्याची पुनरावृत्ती इथे होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस एकमेव पक्ष. आता आपण पाहतोय की माढा लोकसभेच्या उमेदवार येऊन अनेक राजकारण झालं, याच्यामध्ये अनेक दिग्गज इच्छुक होते, तरी देखील स्वतः पवार साहेबांना इकडे यावं लागलं. त्याबाबत काय तुम्हाला वाटतंय, पवार साहेब जर या लोकसभेला उभं राहिले तर त्याचा परिणाम कसा होईल, काय वाटतं तुम्हाला याच्याबाबत? कारण काय, गेल्या 5 वर्षात बघितलं भाजप शिवसेनेच्या युतीच्या काळात, तर विकास कामं नावाला कागदावरच विकास झालेला आहे, प्रत्यक्षात अंमलात आलेला नाही. केमच्या बाबतीत म्हणलं तर उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, MITCचा प्रश्न. आज जर त्या इथं भाजप सरकारच्या ऐवजी राष्ट्रवादी सरकार लागले असते तर अशी कामं अनेक कामं मार्गी लागली असती. दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहे. त्याबरोबर आता आपण पाहिलं की पूर्वी पदाधिकारी राजकीय होते, परंतु आता जे आहे ते सामान्य जनता शेतकरी आहे, तर त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया. काय सांगाल माढा लोकसभेविषयी, कसा उमेदवार असावा आणि काय तुम्हाला वाटतं त्याच्याबद्दल? काय नाही, एका नाण्याच्या दोन्ही बाजूत, कोणी जरी आलं तर शेतकऱ्यासाठी कोण काही करत नाही आणि आश्वासनं प्रत्येकच देतात. पाठीमागे पण मला वाटतं शरद पवार एकच उभा राहिले. जे बोलून गेले ते अजून तसंही काही नाही, त्याच्यात काही सुधारणा नाही, काही नाही. उद्या जरी समजा ते राहिले, निवडून आले, आता बालेकिला त्यांचं असल्यामुळे समजा ते निवडून येतील काय धरलं, पण सुधारणा म्हणजे शेतकऱ्यासाठी तरी काही कोण करू शकत नाही. आता काय वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती आता सध्याची कर्मामध्ये? आता काय, एकमेकांच्या एकमेकांवरचे लिहून भांडण लावून त्यांचे शेतकऱ्यांचा काय संबंध नाही. शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यामुळे हे गटपडले असं काहीच नाही. जे जे आहे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं चाललेले. शेतकरी नुसतं बघतोय, मागे 5 वर्ष बघत आले, अजून मी बघणार आहे. शेतकऱ्याचं कोणी काही वाटून घेत नाही, त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. आता तुम्हाला काय वाटतं याच्यावर? शेतकऱ्याचं काय कोणी हेच करत नाही. भाजप सरकार तर बोलाची बात आणि बोलाचाच कडी, त्यांची काय शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळत नाही. आणि जय जवान जय किसान नारायण, शेतकरी बी आत्महत्या करतोय आणि तिकडं सैनिक पण आत्महत्या करतोय किंवा त्याला मरण भाग पडतोय, एवढं कुणाचं लक्ष नाही. फक्त यांचं जनरली विचार केला तर 70-80% शेतकरी समाज आहे किंवा शेतकरी वर्ग आहे. तरी शेतकरी वर्गाचं आजचे दिन आले येणार होते अपेक्षेने शेतकरी वर्गाने भाजपला निवडून दिलं, पण आजचे दिन आलेच नाही. 70-80% समाजाचं न बघता व्यापाऱ्याचं आणि नोकरदाराचं सरकारने बघितलं. 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, उड्डाणपूल, समृद्धी मार्ग, हे बुलेट ट्रेन, हे ट्रेन. बुलेट ट्रेनचा विचार केला तर गुजरातहून बुलेट ट्रेन आणि हे तर सर्वसामान्यांचे पॅसेंजर सुद्धा गाडी बंद करून टाकली त्या सरकारने. तुम्हाला काय वाटतंय? रस्त्याचा प्रश्न तसाच आहे, तसाच आहे. पाण्याचा आणि विजेचा बिल समस्या तशाच आहेत. पवार साहेबांनी एकदा जीवरच्या सभेमध्ये सांगितलं होतं की बाबा पाणी, दहीगावचं पाणी असेल किंवा आकाशाचं पाणी असलं तरी आता म्हणजे ते बोलले होते की खोऱ्याला दांडी बसवून घ्या तुम्ही, तर आहे तसाच ते म्हणजे काम पडलेलं आहे. तर त्यांनी म्हणजे तात्काळ त्याची सोडवणूक केली पाहिजे होती आणि ते उभं राहिले असताना त्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता आपण पाहतो की या तालुक्याला दुष्काळ जाहीर केलेला आहे, तर त्याच्या ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या सुटल्या गेल्यात काही नाही. पहिलं हेक्टरी बाग आहे त्याला 30-35 हजार रुपये अनुदान देत होतं पाठीमागे काँग्रेस सरकार. त्यांनी आता एकमेव 6,800 रुपये प्रमाण जाहीर केले आणि त्याचे 4 तुकडे केले. 4 तुकडे म्हणजे जो 1700 रुपये 25% प्रमाणे. परगावच्या बाहेर गाव लोक राहतात त्यांना ते 1700 काय, ते येऊन गावात उतर द्यायचं, कागदपत्र द्यायचं, कुठे याद बनव छातच ते जाते. चिरीमिरी नादी लावून नुसतं खेळ चाललेला आहे, कोणी काही करत नाही. तुम्हाला काय सांगायचं? सरकारने तर काय तसं हेच केलं दिलंच नाही. ते कागदोपत्री सगळं चाललंय. आतापर्यंत 8 ते 10 वेळा लोकांकडनं कागद घेतलेत, उतारा द्या, 7-12 द्या, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड आहे का, बँक खाते उतारा गोळा करा, बँक पासबुक गोळा करा. ह्यातच आतापर्यंत 8 ते 10 वेळा शेतकऱ्याने घेतले, पण अद्याप काही कोणाच्या खात्यावर आलेलं नाही. आता आपण पाहिलं की सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांना असं म्हणणं आहे की निवडणुकीचं जे हिरणसिंग फुकले त्या निवडणुकीच्या प्रश्नावर तर सगळीकडे बोललं जात आहे, परंतु शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या मात्र या सोडवण्याचं सरकार याकडे लक्ष देत नाही. याच्यामुळे जो सामान्य शेतकरी असेल याच्यामध्ये होरपळला जातोय.
कॅमेरामन संतोष मोठे सह सितू कुमार मोठे एम के एम करमाळा. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माढा दौऱ्यावर असताना त्यांच्या एका सभेमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. वाद एवढा झाला की शरद पवारांना आपलं भाषण थांबवावं लागलं. या घटनेमुळे शरद पवार यांचं राष्ट्रवादी पार्टीतून वर्चस्व वचक कमी झाला काय हे आपण आता सर्वसामान्य जनतेकडून याच्या प्रतिक्रिया पाहूया. काल राष्ट्रवादीचे नेते माननीय शरदजी पवार यांच्या सभेमध्ये जो गोंधळ झाला, तर तो गोंधळ एवढा टोकाला गेला की कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि शरद पवारासारखे या देशातले सर्वोच्च नेते सभेमध्ये असताना त्यांना आपलं अर्धवट भाषण सोडून जावं लागलं, तर भारतीय राजकारण आपलं कुठं चाललं, कोणत्या पातळीवर चाललं हा चिंतनाचा विषय असं मला वाटतं. आणि शरदजी पवार यांच्या सभेमध्ये जे गोंधळ झाला, त्या गोंधळामुळे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते या देशाचे नेते शरदजी पवार यांचं महत्त्व कमी झालं असं होत नाही, परंतु भारतीय राजकारण कुठे गेला आहे, कोणत्या पातळीवर गेला आहे. तरुणांचे अलीकडे राजकारणातली महत्त्वाकांक्षा वाढली आहे. एक अघोरी स्पर्धा राजकारणामध्ये सुरू झाली आहे. ही अघोरी स्पर्धा थांबविण्यासाठी कुठंतरी भारतीय राजकारण एक वेगळ्या दिशेला आणण्याची या देशाला गरज आहे असं मला वाटतं. आदरणीय शरद पवार यांची माढामध्ये जी सभा आयोजित केली होती, त्या सभेमध्ये जो गोंधळ झाला कार्यकर्त्यामध्ये त्यांचा, हा मी टी व्हीवर बघितला, न्यूज बघितली. आणि त्याच्यानंतर असं बोलावं असं वाटतं की शरद पवार हे नुसतेच महाराष्ट्राचे नेते नसून ते सगळ्या भारताचे नेते, कारण की त्यांचा पक्ष मोठा आहे. आपण त्यांना मराठी माणसाचा एक भावी चेहरा म्हणजे मराठी पंतप्रधान या नात्याने आम्ही पाहतो आहे त्यांच्याकडे. आणि एवढ्या मोठ्या नेत्यांच्या याच्यामध्ये सभेमध्ये या साध्या काही त्यांचा जो काही असेल इश्यू त्याच्यासाठी त्यांनी जो तिथे वाद घातला, तर त्यांनी तो वाद घालायला नको होता असं मला तर वाटतं. कारण की जे काय असतात पक्षात अंतर्गत ते त्यांनी साहेबांशी बोलून त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, परंतु त्यांनी ते तसं न करता व त्यांच्या सभेच्या वेळेस घातलं. कारण की काय माहिती आहे का, पवारांची जेव्हा सभा सुरू असते तेव्हा एकदम सगळीकडे शांतता, शांत त्यांचे विचार लोक ऐकण्यासाठी येत असतात. आणि तेव्हा असा हा आमच्यासारख्या नागरिकाला तर हे पटलंच नाही बाबा की काय असा हा गोंधळ व्हायला नको होता असं मला वाटतं. गेल्या दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जेवढी काही आगपाकड करता येईल तेवढी शिवसेनेने केली आहे. मग राम मंदिराचा मुद्दा असो, राम मंदिर बनवलं तेव्हाच तुमच्यासोबत आम्ही युती करू, अगोदर सरकार, अगोदर मंदिर नंतर सरकार, एकही विषय शिवसेनेनं सोडला नाही. माझ्या मते असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होणारच नाही, परंतु मला असं वाटतं की पैशामधून पुन्हा सत्ता आणि सत्तेमधून पुन्हा पैसा हे मिळवण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो, कामगारांचे प्रश्न असो,
सर्व प्रश्न वाऱ्यावर सोडून ही युती झालेली आहे आणि या युतीला कमीत कमी शिवसेनेचं मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये होईल असं मला वाटतं. प्रोग्राममध्ये जो गोंधळ झाला आणि शरद पवारांना आपलं भाषण थांबवावं लागलं याबाबत आपण आता ज्या प्रतिक्रिया पाहिल्या यावरून राष्ट्रवादी पक्षामध्ये चिंतन करण्याचा विषय आलेलाच आहे आणि यापुढे राष्ट्रवादी पक्ष अशा घटनांना कसा टाळतो हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. विलास महल्ले, MKN, यवतमाळ. काल सातारा जिल्ह्यातील फलटण येथे शरद पवार साहेबांच्या सभेत जो गोंधळ कार्यकर्त्यांनी केला त्याच्यावरनं शरद पवार साहेबांचं पक्षावरचं वर्चस्व कमी झालं का या संदर्भात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आपल्यासोबत बोलण्याकरता ताई आपली काय प्रतिक्रिया? नाही, साहेबांचं वर्चस्व कधीच कमी होऊ शकत नाही आणि झालेलं नाही आहे. आम्ही तर वाशिमला असतो आणि साहेब राष्ट्रीय लेवलला काम करतात, त्यांचं कधीच वर्चस्व कमी होऊ शकत नाही. तदोदेचा आपल्यासोबत वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ चौधरी आहेत. भाऊ, आपणाला काय वाटतं? नाही, पवार साहेबांचं वर्चस्व या राज्यामध्येच काय देशामध्ये कमी होईल असं काही नाही. आणि शरद पवार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये जो गोंधळ झाला, शरद पवार साहेब एक देशामध्ये लोकशाही पक्षांतर्गत लोकशाही मानणारे सगळ्यात मोठे नेते आहेत. निवडणुका आल्याच्या नंतर कार्यकर्त्याच्या अपेक्षा वाढतात, साहजिक आहे. कोणी कुठं गोंधळ करत असेल याचा अर्थ असा नाही आहे की पवारसाहेबांचं पक्षावरील नियंत्रण सुटलं. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीमध्ये जो अंतर्गत कलह निर्माण झाला त्या प्रकारची परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये दिसून येते का तुम्हाला? नाही, मुळात हा प्रश्न चुकीचा आहे. कारण माढ्यामध्ये माढ्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यामध्ये जो प्रकार झालेला आहे तर तो शेखर गोरेंच्या काही कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातला त्याची सांगड उत्तर प्रदेशची नाही घालता येणार. उत्तर प्रदेशमध्ये बापलेखांचं भांडण झालेलं आहे, पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे. त्याच्यामध्ये अखिलेश शिंगांचे जे चुलते आहेत त्यांनी वेगळा पक्ष काढलेला आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात तरी निर्माण होणार नाही आणि पवारसाहेबांचं पक्षावर पूर्णपणे नियंत्रण राहील. तर हे होते रामभाऊ चौधरी, वरिष्ठ पत्रकार, आणि सोनालीताई ठाकूर, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या. यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार शेवटी शरद पवार साहेब सर्वे सर्वा शरद पवार आहेत. MKN न्यूज, वाशिम. आज आपण दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आलो आहोत. आज आपण पांडुरंग गणोरे हे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत त्या विधानसभा मतदारसंघाचे, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. शरद पवार साहेबांचं पूर्वी जसं वर्चस्व होतं राष्ट्रवादी पक्षावरती तसे आज आहे, तुम्हाला काय वाटतंय म्हणत? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार यांचं वर्चस्व त्या पक्षावर आहे किंवा नाही हे सर्वात जास्त त्यांच्या पक्षातले लोक सांगू शकतात. मी शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून एवढं सांगू शकतो की जो शरद पवार साहेबांचा जो पूर्वीचा कार्यकाळ होता तो एक कलमी होता, एक वचनी होता. परंतु आता त्यांच्या पक्षामध्ये अनेक विचाराचे लोक आलेले आहेत, अनेक गटतर्फन मला तो बोलण्याची म्हणजे मला ते बोलणं बरोबर वाटत नाही त्यांच्या पक्षाबद्दल. कारण त्यांच्या पक्षाचे विचार तेच सांगू शकतात जास्त. त्यांच्याकडे सुप्रिया सुळे असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, त्यानंतर अजित पवार साहेब असतील, अनेक त्यांच्याकडचे जे मेन पहिल्या पुढे गेले नेते त्यांचे वेगवेगळे गट आहेत. त्याच्यामुळे पवारसाहेब त्या गटामध्येच आकून पडलेली आहे. त्याच्यामुळं त्यांना सध्या पक्षावर जी पकड महाराष्ट्रामध्ये जे विचार पोचवण्यासाठी जी वेळ घेत होती ती आता त्यांच्या गोतवळ्यामध्येच अटकलेली दिसतात. कारण शरद पवारसाहेब त्यावेळेस BCCI आंतरराष्ट्रीय क्रिकेट सांभाळत होते, म्हणजे भारताचं जे मेन स्थान होतं ते त्यांच्याकडे पाहिलं जायचं. परंतु आज ते त्यांच्याच विचारात अटकलेले दिसतात आणि अजित पवार साहेब बोलण्यामध्ये काहीतरी चूक करतात तर ते चूक सुधारण्यामध्ये त्यांना वेळ जातो. आता मध्ये त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्यामुळे पाच वर्षामध्ये त्यांना आता जनतेत असा प्रश्न निर्माण झाला का पवार साहेबांची. आणि आता जरी युती झाली तर त्या युतीमध्ये त्यांनी सरळ मुख्यमंत्री म्हणून आणि अमित शहा म्हणून ते बोलून घेतलं, दाखवलं म्हणजे वधून घेतलं पत्रकार परिषदेमध्ये की राम मंदिराचा मुद्दा असेल
किंवा कर्जमाफीचं जे तुम्हाला वाटतं का शरद पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी हा समाजवादी पार्टीकडे पुन्हा पुनरावृत्ती होत आहे का असं वाटतं का तुम्हाला? होय तसंच येते आता. आणि शरद पवार साहेबांचं दुर्लक्ष झालंय त्याचे तुम्हाला वाटतं का पूर्ण आगामी काळात त्याच्यावर परिणाम होते? 100% शेतकऱ्यांचा प्राण जीवती प्राण पाणीदार नेतृत्व शेतकऱ्यांचा राजा अशा उपमा या महाराष्ट्राने शरद पवार साहेबांना दिलेली आहे. त्या दृष्टीनं पवार साहेबांनी काम केली नाही असं म्हटलं नाही. त्यांच्याकडे 15-20-40 वर्ष सत्तेतच आहे तर त्यांनी काम केले. परंतु हे पाच वर्ष त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने ज्या भूमिका मांडायला पाहिजे ती भूमिका त्यांना मांडता आलेली नाही. त्यांनी मांडली पाहिजे असंही नव्हतं. त्यांचे जे विरोधी पक्ष नेते काँग्रेस राष्ट्रवादी त्यांनी सुद्धा मांडता आलेली नाही. म्हणून उद्धव साहेबांनी ती भूमिका मांडली आणि सगळ्या जनतेला दाखवून दिलं का आम्ही सत्तेत राहून जरी सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरू शकतो आणि सत्तेचा आम्हाला मोह नाही. आणि ज्यावेळेस रस्त्यावर उतरले त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी फक्त विरोध शिवसेनेला फक्त बोलत होती का हे सत्य ते एक विरोध होते. अरे पण जे विरोधकाची भूमिका करायला तुम्ही पाहिजे तुम्ही का गरीब असतात? आंदोलन केले पाहिजे. शेतकऱ्यांचे जर अन्याय होत असं मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा शेतकऱ्यांच्या दुष्काळाबाबत चर्चा असतील किंवा आत्महत्या झालेली शहर जसं शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता होती त्यावेळेस उद्धव साहेब ठाकरेंनी पूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्या 7-12 खोरा झाला पाहिजे अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला. त्यावेळेस माननीय सोनिया गांधी यांनी जी 75,000 का 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती तिचंच रेट जसं उद्धव ठाकरेनं केलं तसंच आजच्या जी कर्जमाफी मिळाली असं काही दुष्काळात मुलांना पासणं पण मिळाली असतील किंवा ज्या काही सुविधा शेतकऱ्यांना मिळाल्या असतील किंवा परवानांना मिळाल्या असतील रस्ते सुखसोयी सुविधा धार्मिक असो किंवा राजकीय असो सामाजिक असो त्याचं श्रेय हे शिवसेनेकडे. आपण शिवसेनेचे दिंडोरी तालुका मतदारसंघाचे पांडुरंग गणोरे यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार साहेबांचे का या राष्ट्रवादी पक्षावर किती वर्चस्व आहे आणि किती नाही याबद्दल चर्चा केली. MKN News साठी अमोल जाधव नाशिक. कसं आहे की आदरणीय पवारसाहेब हे प्रत्येक जनसामान्य कार्यकर्त्याची कदर करणाऱ्यापैकी नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही प्रक्रिया आहे. कारण या ठिकाणी तळागाळातल्या घटकातल्या कार्यकर्त्याचं मत आणि मन देखील पवारसाहेब नेहमी समजून घेतात. त्याच्यामुळं इतर पक्षामध्ये कसं कार्यकर्त्याला बोलता येत नाही पण पवारसाहेबांचं एवढं आहे की प्रत्येक कार्यकर्ता समोर आल्यानंतर तो काय बोलतो आहे काय ते शांत चित्ताने ऐकून घेतात. ह्याचा अर्थ कसं आहे की ऐकून घेतात साहेबांसमोर बोलले आपली मनं खुली केली. घरातल्या माणसाने हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मेळा होता. या ठिकाणी कार्यकर्त्याने आलं पाहिजे आणि दिल साफ झाली पाहिजेत आणि त्यातला तो प्रकार होता. त्याच्यामध्ये पवारसाहेबांचं वजन कमी झालं लोक धाडस करायला लागले असं नाही आहे. हे वास्तविक पाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या प्रगल्भ लोकशाहीचं हे साधारणपणे चिन्ह आहे असं माझं मत आहे. नाही काही कारणच नाही. आजही बघितलं की महाराष्ट्रामध्ये जर आपण परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने बघितलं की माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी आज महाराष्ट्र पिंजून काढलाय. सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंडळी फिरतायत. मीडियामधनं रिपोर्ट पाहिलेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये एक नंबरची पार्टी ठरलेली आहे. असं असताना मात्र यांना त्यांना एवढ्याशा कारणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपतोय का संपायला आलाय का अशी मतं व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एक वेगळ्या प्रकारचं संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचं असं काही मंडळींचा घाट घातलाय. पण तसं ते काही होऊ शकणार नाही. घरात भांडायला भांडायला लागतं आणि पवारसाहेब हे महाराष्ट्राचं दैवत आहे. पवारसाहेबांसारखे भारत देशातले नेते दिग्गज नेते शब्द पाहतात महाराष्ट्रातले. पवारसाहेबांसारखं किंवा काही गोष्टी लोकांना वाटत असेल की पवारसाहेबांचा गोंधळ झाला पवारसाहेबांच्या सभेत तर बाबा काही त्याचा परिणाम होईल असं काही नाही आहे. ते महाराष्ट्राचं दैवत आहेत. दैवत हा अख्या जगाच्या काटावर त्यांचं नाव गेलेलं आहे. पवारसाहेबांनी या बारीक सारीक गोष्टींमुळं काही पवारसाहेबांवर किंवा पक्षाचा दबाव त्यांच्यावर राहणार नाही वचक राहणार नाही असं काय राहणार नाही. पवारसाहेब हे महाराष्ट्राचे दैवत ही सगळ्या जनतेला माहिती आहे. पवारसाहेबांनी काय काय गोष्टी पवारसाहेब काय आहेत हे चांगल्या सर्व सुज्ञ नागरिकाला बी माहिती आहे. 5 वर्षात शिवसेना आणि भाजप युतीचं कधीच पटलं नाही. एकमेकावरती ताशेरे ओढत होते आजपर्यंत. आता त्यांनी युती केली
युती केली यासाठी केली की बा स्वतंत्र या दोन्ही पक्षाला असं वाटत आहे की बा आपण वेगवेगळं लढलं तर बा आपला पक्ष येईल का नाही की म्हणून एकत्र येऊन आपण एक पक्ष देऊन करावं असं मला वाटतं.